नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन, रोज 2021-2022, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 11वी, मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, मी विषय शिक्षक प्राध्यापक शिंदे पीव. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण लोकप्रशासन आणि प्रामुख्याने लोकप्रशासनाचा अर्थ त्याचबरोबर लोकप्रशासनाच्या व्याख्या याचा अभ्यास आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र व लोकप्रशासन यांच्यातील परस्पर संबंध या संबंधीची माहिती आपण पाहिलेली. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर प्रामुख्याने आपण लोकप्रशासनाची व्याप्ती पाहणार आहोत. आता लोकप्रशासनाची व्याप्ती ही दोन दृष्टिकोनातून बघता येते. एक म्हणजे संक्षिप्त अशा स्वरूपाचा दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे व्यापक अशा स्वरूपाचा दृष्टिकोन. आता संक्षिप्त स्वरूपाच्या दृष्टिकोनामध्ये केवळ शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यावर भर दिलेला दिसून येतो. म्हणजे हा जो संक्षिप्त स्वरूपाचा जो दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनामध्ये केवळ शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यावर भर दिलेला दिसून येतो. ग्युलिक आणि वर्विक या दोघांनी ऑस्कॉर्ड या प्रसिद्ध संक्षेपामार्फत हा दृष्टिकोन मांडलेला आहे. आता या दृष्टिकोना अंतर्गत प्रामुख्याने आपण पाहतो की ही तुमच्या समोर जी आकृती दिसते किंवा जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहा की प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कॉर्डिनेशन किंवा कॉर्डिनेटिंग, रिपोर्टिंग आणि बजेटिंग अशा प्रकारे शासनाचं कार्य हे प्रामुख्याने चालतं. लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये या पुढील बाबींचा समावेश केला जातो. आता पी फॉर प्लॅनिंग, नियोजन, म्हणजे प्रशासनातील पहिला टप्पा हा नियोजनाचा असतो, ज्याच्यामध्ये व्यापक आराखडा किंवा रूपरेषा तयार केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, हे कोणतंही कार्य करायचं म्हटलं तर त्यासाठी नियोजन हे आवश्यक असतं. आता कार्यकारी मंडळ म्हणजेच पर्यायाने मंत्रिमंडळ हे किंवा त्याचबरोबर मंत्रिमंडळ हे एखाद्या कार्याचा आराखडा तयार करत असतं, रूपरेषा तयार करत असतं. आणि ही रूपरेषा मग प्रामुख्याने आपण पाहतो की ती रूपरेषा ही राष्ट्रीय, त्याचबरोबर राज्य आणि स्थानिक अशा तिन्ही स्तरावर होत असते. आता उदाहरणार्थ पहा की नीती आयोग, या नीती आयोगाने बॉटम अप्रोचचा अवलंब केला की ज्यामध्ये स्थानिक पातळीवर नियोजन आधी होतं आणि नंतर ते वरील स्तरावर नियोजन केलं जातं. म्हणजे स्थानिक पातळीवर नियोजन केल्यानंतर ते राज्य पातळीवर आणि राज्य पातळीवरून प्रामुख्याने आपण पाहतो की ते राष्ट्रीय पातळीवर होत असलेला आपण दिसतो. म्हणजे लोकप्रशासनामध्ये प्लॅनिंग व्याप्तीमध्ये प्लॅनिंग हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था की ही जी नीती आयोग आहे, आता हा नीती आयोग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावानं 1 जानेवारी 2015 रोजी या नीती आयोगाची स्थापना झाली. सार्वजनिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणारी व सल्ला देणारी ही एक संस्था आहे. हा एक भारत सरकारचा विचार गट आहे, थिंक टँक असं त्याला संबोधलं जातं. मग दीर्घकालीन योजना कार्यक्रम तयार करताना नीती आयोग भारत सरकारला तसंच राज्य सरकारला आवश्यक ती तांत्रिक मदत करण्याचं काम हा आयोग करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की नीती आयोग हा त्या ठिकाणी नियोजन म्हणजे प्रामुख्याने सल्ला देण्याचं काम, म्हणजे नियोजन करताना कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे या संबंधीचं सरकारला सल्ला देणारा हा विचार गट असलेला आपण दिसतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे ऑर्गनायझेशन, संघटन. केवळ नियोजन करून चालत नाही तर त्यासाठी नियोजित उद्दिष्ट ध्येय पूर्ण करण्यासाठी शासकीय संघटना, यंत्रणा तयार केली जाते आणि ज्याच्या ज्या मार्फत कार्याचं व्यवस्थापन आणि समन्वय साधला जातो. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, म्हणजे ते जे नियोजन केलेलं आहे किंवा उद्दिष्ट जे आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्यासाठी शासकीय संघटना म्हणजे विविध घटक आहेत, या घटकांची यंत्रणा तयार केली जाते की ज्याच्या मदत कार्याचं व्यवस्थापन आणि समन्वय हा साधला जातो. आता उदाहरणार्थ अखिल भारतीय सेवा, केंद्रीय, राज्य आणि स्थानिक सेवा यामार्फत प्रामुख्याने ही संघटन केलं. आता नियोजन झालं, ऑर्गनायझेशन झालं, संघटन झालं, पण त्यासाठी प्रामुख्याने कर्मचारी भरती म्हणजे स्टाफिंग, एस फॉर स्टाफिंग ही महत्वाची. मानवी संसाधन
हा प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतो, कारण प्रशासकीय यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरतीही केली जाते व त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं। त्यासाठी किंवा त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हे देखील महत्त्वाचं असलेलं प्रमाण आहे। मग त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की ही भरती कशा प्रकारे केली जाते, तर भारतामध्ये आपण पाहतो की केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ही प्रशासकीय वर्गाची भरती केली जाते, कारण नियोजन करण्याचं काम किंवा त्याचबरोबर ऑर्गनायझेशन संघटन करण्याचं काम हे सेवक वर्ग हा प्रामुख्यानं करत असतो। त्याचबरोबर भारतातील ही केंद्रीय स्तरावर भरती करणारी संस्था म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग, या अखिल भारतीय सेवा गट अ गट ब केंद्रीय सेवा यांच्यासाठीच्या परीक्षा व नियुक्ती यांची जबाबदारी या संस्थेची असलेली आपल्याला दिसते। जे स्टाफिंग जो कर्मचारी वर्ग आहे किंवा जो प्रशासकीय वर्ग आहे, त्या प्रशासकीय वर्गाची भरती करण्याचं काम हा केंद्रीय लोकसेवा आयोग हा करत असतो। महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC ही संस्था निर्माण केलेली आहे। चौथा जो घटक आहे प्रामुख्याने आपण पाहतो की डायरेक्टिव मार्गदर्शन। प्रशासन ही एक अविरहित अशा स्वरूपाचं कार्य चालणार आहे, म्हणजे आपण पाहतो की प्रशासन हे कंटिन्यू चालत असतं। प्रशासनातील अधिकारी काही वेळेला आपण पाहतो की त्यांना काही मर्यादित कालावधी त्या ठिकाणी असतो, म्हणजे उदाहरणार्थ आता पहा की त्यांचं निवृत्तीचं वय ठरवलेलं असतं। आणि मंत्रिमंडळामध्ये आपण पाहतो की सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळामध्ये जेणेकरून काही निर्णय किंवा आज्ञा हे देण्याचं काम हे प्रामुख्यानं निर्देश देण्याचं काम जोडण्याचं काम हे आवश्यक असतं, आणि या निर्णयांना सामान्य किंवा विशिष्ट आज्ञा निर्देश यांच्याशी जोडणं आवश्यक असलेलं आपल्याला दिसतं। आणि हे मार्गदर्शन प्रामुख्यानं त्या सेवकांना देण्याचं काम हे प्रामुख्यानं त्यामध्ये आवश्यक असतं। त्याचबरोबर कोऑर्डिनेशन समन्वय। प्रशासन ही एक क्लिष्ट आणि परस्पर संबंधी प्रक्रिया आहे, त्याकरिता संघटनेचे विविध शाखा विभाग गट यांच्या कार्यामध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे। कामामध्ये एक सूत्रता आणण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी समन्वयाची मदत होते। आता प्रशासन एक क्लिष्ट आणि परस्पर संबंधी अशा स्वरूपाची ही प्रक्रिया आहे, कारण यामध्ये अनेक वेगवेगळ्या शाखा असतात, वेगवेगळे गट असतात, विभाग असतात, त्यांना ते कार्य वाटून दिलेलं असतं आणि मग त्या कार्यामध्ये प्रत्येक गटामध्ये किंवा विभागामध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे। म्हणजे त्याशिवाय कामामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी समन्वयाची गरज असलेली आपल्याला दिसते आणि ही समन्वयाची मदत त्या ठिकाणी होत असते। आता हे सगळं झालं, नियोजन झालं, रिपोर्ट नियोजन झालं, कोऑर्डिनेशन झालं, त्याचबरोबर स्टाफिंग झालं किंवा इत्यादी, मग हे सर्व काम करत असताना प्रशासनामध्ये सुरू असलेलं काम हे पूर्ण झालेलं काम असेल किंवा काही अपूर्ण असेल, या कामाचा अहवाल प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक घटकाला हा वरिष्ठांसमोर सादर करणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं प्रशासनात उत्तरदायित्व आणि जबाबदारीची भावना निर्माण होत असते। म्हणजे तो अहवाल तयार करून प्रशासनामध्ये सुरू असलेलं काम वरिष्ठांना देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं। हे रिपोर्टिंग झालं, पण त्यासाठी प्रामुख्यानं अंदाजपत्रक म्हणजे बजेटिंग हे आवश्यक असतं, कारण प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक बाब ही महत्त्वाची असते। आता इमारत आपल्याला बांधायची, म्हणजे आपल्याकडे किती पैसे आहेत किंवा काय हे आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे, म्हणजे त्यासाठी तरतूद करणं। मग प्रत्येक कार्यामध्ये म्हणजे प्रत्येक कामामध्ये किंवा कार्यामध्ये आर्थिक बाब ही महत्त्वाची असते, त्यामुळे लेखापरीक्षण, कर नियोजन आणि त्यावरील नियंत्रण हे अंदाजपत्रकामार्फत घेतलं जातं। आता देशाचं अंदाजपत्रक आपण पाहतो की मार्च किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंदाजपत्रक घोषित केलं जातं, म्हणजे येणारे पैशाने जाणारे, म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अंदाजपत्रक हे तयार करावं लागतं। अशा प्रकारे हा संक्षिप्त स्वरूपाचा दृष्टिकोन झाला। आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो दुसरा जो दृष्टिकोन आहे, या दुसऱ्या दृष्टिकोनाअंतर्गत की व्यापक स्वरूपाचा दृष्टिकोन, या लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये शासनाच्या तिन्ही शाखांच्या कार्यांचा समावेश होतो।
आता मग शासनाची तीन शाखा कोणती आहे? तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. पण फक्त कार्यकारी मंडळाच्या कार्यावर भर देणाऱ्या संक्षिप्त दृष्टिकोनापेक्षा व्यापक दृष्टिकोन हा वेगळा आहे. कारण लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचं कार्य आणि त्यांच्यातील परस्पर संबंध यांचा समावेश हा प्रामुख्याने त्याच्यामध्ये केला जातो. सहकारात्मक सांघिक भावना म्हणून त्याकडं बघितलं जातं. यामध्ये धोरण निर्मितीवर लक्ष दिलं जातं, त्यामुळं व्यापक राजकीय प्रक्रियेचाच तो एक भाग बनत असतो. म्हणजे संक्षिप्त दृष्टिकोनापेक्षा व्यापक दृष्टिकोनामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की सांघिक प्रभाव म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि धोरण निर्मितीवर त्यावर लक्ष दिलं जातं, त्यामुळे एका व्यापक राजकीय प्रक्रियेचाच तो एक भाग होतो. व्यापक स्वरूपामध्ये लोकप्रशासन हे खाजगी संस्था व व्यक्ती यांच्याशी संवाद व सहयोग करते, त्यामुळं मूलभूत सुविधांचा योग्य पुरवठा करता येईल या दृष्टीनं व्यापक दृष्टिकोनामध्ये पाहिलं जातं. आता उदाहरण, यामध्ये शासनाच्या विशेष कार्यांचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ संरक्षण, वित्त पुरवठा, शिक्षण, आरोग्य इत्यादी. याचाच अर्थ लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनात पॉस्कॉट सारख्या प्रशासनाचं तंत्र तसंच इतर मूलभूत बाबींचा हा विचार हा प्रामुख्यानं केला जातो. आता याच्यामध्ये उद्योगांचं काही सामाजिक उत्तरदायित्व असलेलं आपल्याला दिसतं. कॉर्पोरेटर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही कंपनी आपल्या व्यवसायामध्ये सामाजिक आणि पर्यावरण विषयक जाणीवा सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. SCR म्हणजेच दानधर्म करणे नव्हे तर तो समाज सुधारण्याचा एक प्रयत्न आहे. विकसनशील देशांमध्ये प्रदूषण रोखणं, आपत्ती शमन, स्वच्छ पाणी, शैक्षणिक कार्यक्रम इत्यादीचा CSR मध्ये समावेश केलेला पाहिजे. म्हणजे कंपन्या आपल्या उत्पन्नातील काही भाग हा समाजासाठी काहीतरी खर्च करत असतात. म्हणजे केवळ तो दानधर्म नव्हे तर समाज सुधारण्याचा एक प्रयत्न असतो. आणि विकसनशील देशांमध्ये प्रदूषण रोखणं, आपत्ती शमन, स्वच्छ पाणी, शैक्षणिक कार्यक्रम इत्यादींचा समावेश CSR मध्ये प्रामुख्याने केला जातो. थँक्यू.